आणि सुरुवातीचीच बातमी आहे ब्लॉक संदर्भात. गुरुवारपासून मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहेत. ठाण्यात 63 तासांचा तर सीएसएमटीत 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येतो आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे सीएसएमटी येथील 10 ते 11 फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी ब्लॉकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामं करण्यासाठी सीएसएमटी कडे 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. तर ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. तर या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत ठाण्याचा ब्लॉक सुरू असणार आहे. शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द होणार आहे. 890 लोकल फेऱ्या अंशतः रद्द होतील. 74 रेल्वे गाड्या रद्द होणार असून 122 रेल्वे गाड्या अंशतः रद्द होणार आहे. परिणामी मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहे. दरम्यान या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. मनोज, गुरुवारपासून आता रेल्वे प्रवाशांचे हाल होताना दिसणार आहेत, कारण मध्य रेल्वेवरील 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिकची माहिती. नक्कीच, आपण बघितलं प्रज्ञा, आजचा सेंट्रल लाईन कडून मोठा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. आपण बघितलं 4 दिवसांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे, म्हणजे गुरुवारपासून तर रविवारपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. आणि आपण बघितलं आज मध्यरात्री, तसंच उद्या मध्यरात्री, आणि तसंच आपण बघितलं अजून 2 रविवारी पूर्ण दिवस हा मेगा ब्लॉक असणार आहे. आणि आपण बघितलं सीएसएमटी स्थानकावर 36 तास, तर ठाणे स्थानकावर 63 तास असा हा मेगा ब्लॉक असणार आहे. आणि यामध्ये आपण बघू शकतो 900 पेक्षा अधिक करण्यात आलेले आहेत. आणि यासाठी आपण बघितलं तर मध्य रेल्वेकडे दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली आहे. आपण बघितलं तर 10 आणि 11 प्लॅटफॉर्मच रुंदी करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. आणि यासाठी ज्या मोठ्या गाड्या आहेत 24 डब्याच्या, त्यांचा प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. आणि यासाठी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेकडून मेगा ब्लॉक हा घेण्यात येत आहे. धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.